वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील नातेवाईकांची आणि अपघातग्रस्तांची मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालय येथे भेट घेतली. सकाळी पाहणी दरम्यान अंबादास दानवे यांनी हप्तेखोरीचे आरोप केले होते. यांना उत्तर देत हप्तेखोरीचा आणि अपघाताचा काहीही संबंध नाही, सध्या काही हप्तेखोरीची बोलण्याची परिस्थिती नाही, ट्रक उभा होता आणि ट्रकला टेम्पो ट्रॅव्हल्स भिडला आणि हा अपघात झाला, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे. आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये 12 जण जागेवरच त्यांचा मृत्यू झाला आणि 17 जण आपल्या घाटीत आलेले, त्याच्यामध्ये 2-3 जणांची तब्येत थोडी गंभीर आहे आणि बाकीचे सगळे त्याची ट्रीटमेंट चालू आहे. आणि अशा पद्धतीनं रात्री 12:30 दरम्यान हा ॲक्सिडेंट, रात्री आम्हाला त्यांनी भेट दिली जागेवर, त्यांनी सांगितलं की सगळं हप्तेखोरीसाठी त्या ठिकाणी चालवल्या हा सगळा कट आहे आरटीओचा. हप्तेखोरीचा आणि ॲक्सिडेंटचा कुठला संबंध नाही. आता ही परिस्थिती तसं बोलायची नाही, हप्तेखोरी वगैरे ॲक्सिडेंट हा ट्रक उभा होती आणि ट्रकला हा टेम्पो ट्रॅव्हल्स भेटलेला आहे त्याच्यामुळं हा ॲक्सिडेंट झालेला आहे. तिथं हप्तेखोरीचा काही विशेष सुद्धा मला वाटतं विरोधी पक्षनेते अशा वेळेस राजकारण करू नये.